चंद्रावर पोहोचलं, लँड झालं, त्यावेळेस पाकिस्तान मधले देखील काही लोकांनी जे नेहमी भारताबद्दल अपशब्द वापरतात, वाकड्या नजरेने बघतात, त्यांनी देखील भारताचं तोल भरून कौतुक केलं, जगाने तर केलंच. मी त्या कौतुकाला फार महत्व देतो असं समजू नका, नाहीतर म्हणतील अजित पवार पाकिस्तानने केलेल्या कौतुकाचं कौतुक करतो. आलं की ब्रेकिंग न्यूज, तर तसं काही नाही बाबा. शेवटी आपला आपल्याला अभिमान, आपला आपल्याला त्या ठिकाणी मान ताट आपली राहिली पाहिजे, आणि म्हणून सर्व घटकांना गप्पाचं, आणि त्याच्यामुळं त्याचाही मी आयुक्तांच्या समवेत आढावा घेतला. कारण शेवटी आपल्या शहराला उद्याची संकट डोळ्यासमोर ठेवून काही पावलं उचलावी लागतात, आणि आज तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना माझं ते कर्तव्य आहे, माझं ते काम आहे, मी ते करण्याच्या करता माझं सर्वस्व पणालाही लागतोय. आज इथं आल्यानंतर फार उत्साहाने माझं स्वागत करण्यात आलं. एवढे मोठे हार पार त्या वेगवेगळ्या प्रकारे क्रेनवरून मला हार घालण्यात आले, जेसीबी मधनं फुलांची पाकळ्यांची उधळण करण्यात आली, जाताना इथपर्यंत येताना माझे नागरिक देखील अतिशय आनंदाने, मग आमच्या मुली असतील, आमची मुलं असतील, आमचे बंधू भगिनी असतील, आमच्या माता असतील, सगळेजण अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत होते, दादा दादा करून ओरडत होते, माझं लक्ष त्यांच्याकडे कसं जाईल हे ते पाहत होते. या प्रेमाने देखील मी भारावून गेलो. खर तर माणूस आई वडिलांच्या पोटी जन्माला येतो, परंतु आल्यानंतर ती व्यक्ती आपापल्या परीने काम करते. परंतु एवढं उदंड अशा प्रकारचं प्रेम, सत्ता असू द्यात सत्ता नसू द्यात, तरी देखील तुम्ही एखादा अपवाद वगळता नेहमी माझ्या विचाराची माणसं इथं निवडून देण्याचा प्रयत्न केलेला. आणि आम्ही पण ह्या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या करता जे काही केंद्राचा राज्याचा निधी आणता येईल, जिल्ह्याच्या संदर्भातले निर्णय पटापटा घेता येतील, चांगले चांगले अधिकारी आयुक्त म्हणून आणता येतील, आणि उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून काम करता येतील, जसं आता आंध्र प्रकल्पाचं भामा आसखेडचं आणि पवनाचं पाणी आपल्याला पुरणार नाही, काही वर्षांनी ते कमी पडेल ज्या पद्धतीनं शहराचा चव्हाण जातोय, तुमचा जो कचरा निघतोय त्या कचऱ्यातनं आता वीज आपण तयार करतोय. आजच मी अधिकाऱ्यांना फोन करून ते लवकर त्याचं कनेक्शन वगैरे द्या, त्याच्यात 15 मेगावॉट एवढी वीज तयार होणार आहे. त्याच्या आधी कोणी म्हटलं होतं का की आपला निघणारा 700 मेट्रिक टन कचरा हा त्याच्यामध्ये त्याची विल्हेवाट लावली तर त्याच्यात वीज तयार होऊ शकते, जसं पाण्यात वीज तयार केली जाते, वाऱ्यावरून वीज तयार केली जाते, सूर्यावरून वीज तयार केली जाते, तशा पद्धतीनं कोळशात वीज तयार केली जाते, बगॅस मधून वीज तयार केली जाते, न्यूक्लिअर मधून वीज तयार केली जाते, तशा पद्धतीनं हा प्लांट आपण लावलेला. त्याच्यातून बीओटी तत्वावर त्याच्यात जी गॅप असती ती गॅप 50 कोटी रुपये आपण भरलेली. या सगळ्या गोष्टी तुम्ही दिलेला टॅक्स नागरिकांनी तो सत्कारने लागावा, कुठेही वेडेवाकडे खर्च होता कामा नये. मधी जर काही चुका झाल्या असतील तर त्याची पुनरावृत्ती होता कामा नये, याबद्दलची काळजी चांगली चांगली. आपण आता आपलं पूर्वीच महानगरपालिकेचं कार्यालय ते कमी पडत, त्या काळामध्ये त्यावेळेसच्या लोकांना वाटलंही नसेल की हे पुढे कमी पडेल. आता अतिशय सुंदर अशी देखील इमारत आपण करतोय, तेही काम 3 वर्षामध्ये होणार. या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या करता फ्लायओव्हर असतील, उद्यान असतील, फॉरेस्टच्या जमिनी आपल्या हद्दीतल्या घ्यायच्या, आणि त्याच्याबद्दल फॉरेस्टला ताडोबाचं जंगल आहे, व्याघ्र प्रकल्प, त्या व्याघ्र प्रकल्पाला लागून असणारी जमीन त्यांना घेऊन द्यायची आणि ती व्याघ्र प्रकल्पात अंतर्भाव करायचा आणि त्याच्याबद्दल तिकडची त्यांच्या जमिनी घ्यायच्या, असं एक नवीन आपण काम हातामध्ये घेतोय. त्याच्यातून पण आपल्याला उद्यानं करता येतील. सरकार असतात तेव्हा काय होतं तेही मी अनुभवलं.
मी सत्ते करता गेलेलो नाहीये, मी कामा करता समाजाला न्याय देण्याकरता, जातीय सलोखा ठेवण्याकरता, समाजातले भीती जर कुणाच्या मनामध्ये डोकं होत असेल तर ती दूर करण्याच्या करता, निगरगट्टपणे काम करणारे जर कोणी असतील, रात्रीत येऊन कोणाच्या मोटरसायकल जाळायच्या, काचा फोडायच्या, कोयता गँग, फलानी गँग, नामकी गँग, त्या सगळ्या गँगचा बंदोबस्त करण्यासाठी, वेळ पटली तर त्यांना मोका लावण्यासाठी, या सगळ्या कायदा सुव्यवस्था सुरक्षित राहण्यासाठी, माझ्या आया बहिणींच्यावर कुठे अन्याय अत्याचार होता कामा नये याकरता त्या पदाचा त्या सत्तेचा वापर करण्यासाठी, आणि माझ्या पिंपरी चिंचवडच्या परिसरातली गोरगरिबांची मुलं जी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जातात, ज्यांची ऐपत बरी आहे त्यांची मुलं इंग्लिशमध्ये शिकतायत, सीबीएसई स्कूलला जातायत, आणि आमचे मुलं मात्र गरिबाची त्या शाळेत जातायत, मी आजच सांगितलं की टप्प्याटप्प्याने याही शाळा सीबीएसई स्कूल करा, त्याच्यामध्ये कशा करायचे काय करायचे, संजोग प्रशांत आपला अजित विलास अण्णा सगळे ऐकायला होते, मी तुम्हाला ते जास्त सांगत नाही, मी त्यांना ते सांगितले, कारण उद्याच्याला दुनियेच्या बाजारपेठेमध्ये आपल्या मुलांनी मुलींनी कुठेही ताटवाणीने जाण्याकरता त्याचं इंग्रजी पण उत्तम असलं पाहिजे, त्याची मराठी मातृभाषा पण उत्तम असली पाहिजे, त्याकरताच आपण काम करतोय, कृपा करून कुणी असा मुद्दा काढू नका, आता बघा मराठीचं शिक्षण दिले सोडून इंग्रजी शिकवायला निघाला आहे, ते गरजेचं आहे, मराठी पण गरजेचं आहे, पण हे पण गरजेचं आहे, आणि त्या गरिबाला त्याची परिस्थिती नसते म्हणून त्याच्या ज्याची जास्त फी असते त्या शाळेत टाकता येत नाही, अशी आपण स्कीम मुंबई महानगरपालिकेला राबवलेली आहे, काही शाळा आपल्या पण काही संस्थांनी इंग्रजी माध्यमाच्या केल्या काही केल्या, आता अजून आपल्याला करायचे, हे का आपण करतोय की ती पण तरुण तरुणी शिकून उद्याच्या काळामध्ये त्यांना छोटा मोठा व्यवसाय करायचा म्हटलं तर करता आला पाहिजे, अशा अनेक गोष्टी आहेत, आता आम्ही संजय गांधी निराधारचे पैसे पूर्वी 600 होते नंतर 1000, की मोहम्मद भाईला म्हणायचं घरी बस तुये जेजुरीला चालला तर फुल तिकीट मिळणार, आणि मी चालली की अर्ध तिकीट पैसे अर्धे वाचणार, तर मी जाते आणि मी काम करून येते, मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या, पण सांगायचं तात्पर्य त्याच्या संदर्भामध्ये हे आहे, आता विलास कुठं विलास निघाला कुठं देवाधर्माला, तर मोहिनी सांगेल तू बस तू तिरुपतीला गेला की 10,000 तिकीट बसते, आणि मी गेली की 5,000 असं बस मी गेली तर, त्याच्यावर ही घरी घर राखत बसेल, अशा पद्धतीने त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु सांगायचं तात्पर्य तुम्ही महिलांनी तुमच्या लेकीकडे जायचं सुनेकडे जायचं आणि काही मित्र परिवाराकडे जायचं तर जाता येऊ शकतं, आणि म्हणून तिथं तेवढी तिथं तुम्हाला सूट दिलेली आहे, अशा अनेक गोष्टी 75 वर्षाच्या वयाच्या लोकांची पुढच्या वर्षी झालं ते झालं की गड्याला फुकटच असती कुठंही फिरा नाही बरं विमानच म्हणतात नाही तर चंद्रयान फुकट करा पटले सूर्यकथाही आली नाही वाटता सूर्यकथाही झालं तर दाब नाही मित्रांनो सांगायचं तात्पर्य माझं एवढंच आहे की समाजातल्या गरीब घटकाकरता वंचित घटकाकरता दुर्लक्षित घटकाकरता इतरांच्या बरोबरीने आणण्याच्या करता आज करोडो रुपयांचा पैसा राज्य सरकारच्या तिजोरीतून आपण खर्च करतो, कांद्यासारखं संकट आलं तर 2,00,000 मेट्रिक टन कांदा म्हणला तमकं तसं म्हणलंय म्हणलं मला काही म्हणायचं नाही, मला काम करायचंय, मला राज्याचा विकास करायचा, मला जातीपातीच्या नात्या गोष्टीचं राजकारण करायचं नाही, आज देशामध्ये जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला आपला राज्याचा विकास करून घ्यायचा, आपल्याला आपला मराठी वाडा पण सोडायचा नाही, अस्मितेला कुठं धक्का नाही लागला पाहिजे, ही पण आपली भूमिका त्या ठिकाणी, आणि त्याच्यामुळं कुणी जर सांगत असेल
किंवा इथं असं होईल तसं होईल काही तुम्ही घाबरू नका. आम्ही सगळेजण त्या मंत्रिमंडळामध्ये आहेत, काही होणार नाही. आज मुद्दामून काही जणांना ते पाहवत नाही आणि मग हे इतक्या पद्धतीनं पुढे चालले. आज पण देशातल्या लोकांना विचारलं तर 65% लोक म्हणतात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजे. अशा प्रकारचं, कारण देश जसं तुमच्या कुठल्याही घरात एक मजबूत जर कारभारी असेल तर घर व्यवस्थित चालतं. जर चार दिशेला चार लोक असले तर त्या घराचा खेळ खंडोबा व्हायला वेळ लागत नाही. त्या वॉर्डात पण जर घर एकी असली तर लोक म्हणतात नको राहू त्याच्यात आधी लागेल, त्यांच्यात एकी फार ठोकूनच काढतील आपल्याला असं बोललं जातं. म्हणजे काही एकी असणाऱ्यांनी ठोकाठोकी करायची नसते, नाहीतरी म्हणून सरळ ठोकून काढतो म्हणत. असं मला तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचंय आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे. अरे बरे बाबा, जरा दमाली दमाल लय फास्ट चाललंय, ऍक्सिडेंट होईल बाबा. निगडी करता घेण्याच्या करता मी आज तुम्हाला सांगतो, त्याकरता आपला जो हिस्सा असेल तो महानगरपालिकामध्ये राज्य सरकारचा हिस्सा अर्थमंत्री म्हणून मी आज जाहीर करून टाकतो तो भरायला मी तयार आहे. आणि केंद्राचा हिस्सा मी केंद्रातल्या नेतृत्वाकडे जाऊन मोदी साहेबांना किंवा अमितभाईंना सांगून त्यांचाही त्या ठिकाणी घेऊ आणि ती पण मेट्रो करू. आपल्याला निगडीपासून थेट तिकडं कात्रज कात्रजचा ग्राम दाखवायचा. तरी लक्षात ठेव, तर अशा पद्धतीनं जायचं. ती जाताना मधी शिवाजीनगरला तिथून ऍग्रिकल्चर कॉलेजला तिथं टनेल मध्ये शिरेल, तिथून बोगद्यातनं स्वारगेटला येईल आणि बोगद्यातनच कात्रजला जाईल. आणि जिथं बोगदा करण्याशिवाय गत्यंतर नाही तिथं बोगदा, जिथं एलिव्हेटर करावी लागेल तिथं एलिव्हेटर, आणि जिथं त्या ठिकाणी जमिनीवर नेता येईल तिथं जमिनीवर. अशा प्रकारे आपण ती मेट्रो करतो, तिकीट पण मर्यादित ठेवतोय. आपण पीएमपीएमएलच्या बसेस पण आता इलेक्ट्रिक व्हेकल करतोय, एअर कंडिशन. आपण आता एसट्या देखील काही हजार बसेस आपण आता इलेक्ट्रिक व्हेकल करतोय. 5 लाखापर्यंत त्या कुटुंबाला औषध पाण्याचा खर्च आम्ही जे दवाखाने दाखवलेले त्या दवाखान्यामध्ये तुम्हाला फ्री मिळणार. आता त्याच्यात पण परवा कॅबिनेटमध्ये आम्ही ते आणखीन दवाखाने ऍड सांगले जे मोठे मोठे बेड्स त्याच्यात आहेत ते करायचं आपण ठरवलेलं आहे. आपल्या महानगरपालिकेच्या एका हॉस्पिटलला कॅन्सरचं पण युनिट आपण काढतोय. का तर कॅन्सरचं प्रमाण वाढलंय, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनामुळं ते व्यसनं सोडली पाहिजे, निर्व्यसनी राहिलं पाहिजे. परंतु ज्यांना त्यांना कॅन्सर होतं त्यांनाही व्यवस्थित वेळेवर उपचार झाले पाहिजे म्हणून त्याही बद्दलच आपलं काम चाललेलं आहे. आम्ही ससूनला पण मोठ्या प्रमाणावर खर्च केलेला. आज मला सांगितलं की YCMला जे अत्यावश्यक सेवा असते जे ICU असतात तिथं चांगले डॉक्टर शिकाऊ नाही चांगले ते दिले पाहिजेत. मी आजच आयुक्ताला सांगितलं आणि या सगळ्यांना सांगितलं की हे आजच्या पुरतं नाही, आम्ही वरच्यावर आढावा घेणार, त्याच्यात बदल झालेला दिसला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठेही अडचण येता कामा नाही. तुम्हाला केंद्राची राज्याची अडचण आली मला सांगा, मी ती दूर करेन. राज्याच्या अडचणीच्या करता मी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची मदत त्या ठिकाणी घेईन. अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी काम करायचंय असे हे देखील आपल्याला मी आवर्जून त्या निमित्तानं सांगू इच्छितो. 91 पासून रेड झोनचा प्रश्न आहे. अनेक संरक्षण मंत्री झाले परंतु सुटला नाही, कारण त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत. परंतु पुन्हा आताच्या सरकारमधल्या प्रमुखांनी यांच्याशी बोलून त्याच्यातनं मार्ग काही काढता येतो का. जसं मध्ये आम्ही बहिणी आमचा 20 वर्षाचा इन्कम टॅक्स त्या जास्त साखरेचा उसाचा दर दिला म्हणून जवळपास 9.5-10 हजार कोटीचा इन्कम टॅक्स साखर कारखान्याच्या डोक्यावर होता तो दूर करण्याचं काम मागं 20-25 वर्ष मी प्रणव मुखर्जींना जाऊन भेटलो, त्यावेळेस मी एके अँटोनींना जाऊन भेटलो, त्याच्या संदर्भातले अर्थमंत्री यांना त्यांनी पी चिदंबरम साहेबांना जाऊन भेटलो, जे जे अर्थमंत्री झाले त्या सगळ्यांना जाऊन भेटलो.
परंतु तो सुटला नहीं, तो आता मात्र परवा सुटला, तुम्ही पेपरला वाचला असेल अशा पद्धतीने। आणि आज देशामध्ये जे मजबूत नेतृत्व आहे, जे जगाने त्या नेतृत्वाला मान्य केलेलं आहे, तुम्ही पहा अमेरिकेमध्ये जाऊ द्या, तिकडे कुठे लंडनला जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, एवढ्या उत्साहाने लोक स्वागत करतात की न बोललेलं बरं। अशा प्रकारे इतकी मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता फार कमी व्यक्तींना लाभलेली असते। आता हे 12.5% परतावा इथं आपला 5वीलाच पुजला, त्याच्या संदर्भामध्ये इतक्या लोकांनी त्या 12.5% वाल्यांनी आपल्या जमिनी दुसऱ्याला देऊन टाकल्यात। तुम्ही जर काढलं ना रेकॉर्ड, 25 वर्षापूर्वी कुणाच्या नावावर होतं आणि आता कुणाच्या नावावर आहे। मी पण याचा खूप अभ्यास केला, रामकृष्ण मोरे साहेबांच्या पासून तेही म्हणायचे 12.5% परतावा आम्ही देणार। आम्ही पण निवडणूक आले की म्हणायचो लक्ष घालणार, मत घेतल्यानंतर म्हणायचं चालू आहे, काम चालू आहे। परंतु याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु काय होतं, धोरण ठरवताना सगळ्यांच्या करता ठरलं जातं। मी आता हे नगरविकास खातं आपल्या एकनाथराव शिंद्यांच्याकडे आहे, पण मी त्याही संदर्भामध्ये प्रयत्न त्या ठिकाणी करेन। मित्रांनो, तुम्हालाही मला माहिती आहे, मगाशी शमंताई पठाण पण म्हणल्या की अजित पवार दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे। मला एकदा कळलं ना की हे होणारं काम आहे, तर मी तिथं सांगतो होणार आणि त्याचं करूनच देतो काम। परंतु